अंकांचं दृढीकरण सुद्धा होण्यास मदत होणार आहे. तर उपक्रम असा आहे, मी एक कोणताही शब्द सांगणार आहे, बरोबर आहे, कोणताही शब्द सांगणार, त्या शब्दामध्ये एकूण किती अक्षरे येतात हे विद्यार्थ्यांनी ऐकून मनातल्या मनात मोजायचे आणि तेवढ्या अंका एवढाच त्यांनी त्यांचा गट बनवायचा. विद्यार्थ्यांनी शब्द ऐकायचा, शब्दामधील अक्षरे मोजायचे आणि तेवढ्या संख्या एवढा त्यांनी स्वतःचा गट बनवायचा. यामधून विद्यार्थी पटपटा शब्द ऐकणार आहेत, त्यामधील अंक मोजणार आहेत आणि तेवढा ते गट बनवणार आहेत. चला तर आहेत रुढी. हो स्टार्ट. पळा जोरात पळायचे. बीड, मी शब्द सांगितला बीड. बघा अंगातल्या मनामध्ये मनामध्ये शब्द मोजा अगोदर. बीड शब्दामध्ये अंक किती झाले बघा मोजा. बीड बरोबर आहे, बीड बरोबर आहे, बीड म्हणजे किती कितीचे गट झाले रे, दोन दोन चे. शाबास. चला स्टार्ट. पळा जोरात पळा, काय वाजत पळा. आता वेगवेगळ्या ऍक्शन करायच्या. आता शब्द सांगितला मी सुविचार. बघा शब्द आहे सुविचार. शाबास. बघा पहिला गट तयार झाला सुविचार. कोण पहिला गट बनवते बघा सुविचार. इकडे तोंड कर. यांचाही गट तयार झाला आपल्याला दिसतोय सुविचार. बघा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना मजा येत आहे. पळा 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 जोरात स्टार्ट. विद्यार्थी शब्द ऐकत आहे आणि शब्द ऐकून अक्षर मोजून त्यांचा गट बनवत आहे. बघा त्या जोरात पळायचे. वेकण मोहा. शब्द सांगितला वेकण मोहा. बघा कुणाचा गट होतोय अभ्यासक्रमात. वेकण मोहा हा पहिला गट तयार झाला आकाशाचा. बघा बघा वेकण मोहा. चला यांचा दुसरा गट वेकण मोहा. वेकण मोहा तीन गट तयार झाले. छान. गणितातील